हाय फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल गोड खिचडी। चला तर मग सुरू करूया। आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात आपण टाकूया तूप। तुम्ही तेलसुद्धा यूज करू शकता। त्यात आपण टाकूया शेंगदाणे। ते छान परतून घ्यायचे आहे। शेंगदाणे परतल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत दाण्याचा कूट। तोही आपण छान परतून घेऊया। आता आपण त्यात टाकूया भिजवलेला साबुदाणा। एक वाटी जर साबुदाणा असेल त्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट पुरेसा होतो। आता आपण ती छान मिक्स करून घेऊया। साबुदाणा छान परतल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत साखर, ती चवीनुसार। आता आपण छान परतून घेऊया। तुम्हाला हवं असल्यास थोडंसं मीठसुद्धा तुम्ही टाकू शकता। आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे। नक्की घरी ट्राय करा आणि मला कळवायला विसरू नका। थँक्यू।